कौन साइड में कर सकते हैं महादेव हर हर महादेव नमः पार्वती पते हर हर ग्राउंड आहे त्याच्यासाठी तुम्ही विरोध केला होता मात्र नाव जसे तसे आहे एकीकडे मंदिर तयार होत नाहीये मात्र ग्राउंडचं नाम देखील बदली होत नाहीये मला असं वाटतं का लोकांनी शासनाच्या निदर्शनास जसं आणून द्यायला पाहिजे तसं आणून दिलं एक खासदार ह्या नात्याने DCP विशाल ठाकूर ह्यांना आम्ही आंदोलन संपवतो तुम्ही मला 24 तासात ह्याचं नामकरण झालं आहे का जे काही प्रकल्प झाला त्या परवानगी आहे का ह्याची माहिती द्या विशाल ठाकूरनी 24 तासात देतो बोलले पण अजून इतके दिवस लोटे तरी ते एक जनप्रतिनिधींना भेटत नाही आहेत उगाच तिकडे पोलिसांचा बंदोबस्त ठेवून शासकीय नुकसान होतो आणि एक वातावरणसुद्धा परिसरचा बिघडतो आणि मुंबई महानगरपालिका चालवणाऱ्या लोकांनी आता झाशी के राणी असं नाव दिलेलं आहे मला कळत नाही मुंबई महानगरपालिकेचा प्लॉटच नाही आहे शासनाचा तो प्लॉट आहे शासनाचा ह्याचा खुलासा केला पाहिजे शासनानेसुद्धा नाव दिलेलं नाही आहे महापालिकेनेसुद्धा नाव दिलेलं नाही आहे ती पाठी ताबडतोब काढून टाकायला पाहिजे आणि पोलीस हत्तीकडनं काढून असलमभाईला मी निवेदन करेन जे काही नियम आहेत त्याप्रमाणे नियमाचे तुम्ही काम करा मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला टिपू सुलतानचा नावच द्यायचं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये ठरावा ना तिकडे काय होतं ते आपल्याला कळेल सर्वानुमते पास झालं तर मग लावा नाव सर्वानुमते पास होत नसेल तर काढायला पाहिजे एका ठिकाणी तर शिवसेनेने नाव फक्त आम्ही कुठेतरी हिंदुत्वाचं पुरस्कर्ते आहोत असं दाखवण्याचं काम केलेलं आहे मला असं वाटतं का एक जनप्रतिनिधींनी सत्तेवर आल्यानंतर सत्ताधारी पक्षाचं काम जे वातावरण बिघडलं आहे त्याला नीटनाट करण्याचं काम आहे अजून इतके दिवस लोटले तरी सर्व पक्षीय लोक आता 3 पक्षाचं सरकारच आहे चौथा पक्ष म्हणून आम्हाला बोलवा भारतीय जनता पक्षाच्या लोकांना बोलवा खासदार म्हणून मला बोलवा जे काय तुम्ही निर्णय लोकांसमोर ठेवाल सादर बाजार चर्चा करून त्याचा आपण लोकांनी मार्ग काढला पाहिजे नाव हटवण्याचं काम लोकांचं नाही नाव शासनाने हटवलं पाहिजे जे नाव दिलेलंच नाही आहे ती पाठी कशी लागू शकते शासनाने खुलासा करावा हे नाव कोणी दिलं म्हणून राज्य शासनाने जावंच लागेल ना आता आम्ही वाट बघतोय किती दिवस ते हे आता झाशी इराणींचा प्रस्ताव आलेला आहे महानगरपालिकेची बैठक ज्यावेळी पहिली येईल त्यावेळी काय करतात ते आपल्याला कळेल ना ते कळेल जसं झाशी टिपू सुलतानचं नाव असलमभाईने लावलं तसं शिवसेनेच्या लोकांनी येऊन तिकडे झाशी इराणीचं पाठी लावावं संपला विषय देखिए सबसे पहले तो बताना चाहता हूँ कि मैं एक हिंदू हूँ सबसे पहले तो ये मेरे मन की जो भाव मेरे लिए देश पहले फिर पार्टी और फिर स्वयं ऐसे ही हमारी विचारधारा है और पिछले कई महीनों से आप लोगों ने सुना होगा कि कैसे मालवनी में हिंदू भाइयों और बहनों का उत्पीड़न के विषय ये हमारे आदरणीय मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा जी उन्होंने ये विषय उठाया फिर पिछले होली के पर्व पर मैं स्वयं आचार्य पवन त्रिपाठी जी भी हमारे साथ थे तो हम स्वयं यहाँ पर आके हमने देखा कि 20 सालों से ये शिव मंदिर खंडित अवस्था में है ये 45 साल पुराना मंदिर जो 20 सालों से खंडित अवस्था में है तो ये हमसे देखा नहीं गया तो हमने निर्णय किया कि हम मुंबई के युवा वर्ग उतर कर स्वयं इसका जीर्णोद्धार करने का संकल्प लेते और आज आपके समक्ष दिख रहा है कि इस 5 महाशिवरात्रि के पावन अवसर पर हमने इसकी शुरुआत की और मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि कुलाबा से दहीसर तक वहाँ शिवाजी नगर मानकुट तक प्रत्येक हिंदुओं का इस मंदिर के निर्माण में योगदान होगा।